नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये आपण बघितलं की लोकल किराणा शॉप आणि फ्लिपकार्ट ग्रोसरीवरून आपण कशी शॉपिंग केली आणि आपल्याला कोणकोणत्या ऑफर्स मिळाल्या. तर आज म्हणजे पार्ट थ्री मध्ये आपण बघणार आहोत की आपण जिओ मार्टवरून कशी शॉपिंग केली आणि आपल्याला कोणकोणत्या ऑफर्स मिळाल्या. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आपण जिओ मार्टवरून कोणकोणत्या. हे आहे जिओ मार्टचे पार्सल. म्हणजे आपल्याला शेवटी जिओ मार्टचे पार्सल आहे. ह्या गोष्टी सगळ्या घरात लागतातच. मी अशी कोणती वस्तू एक्स्ट्रा घेतलेली नाही आहे की चला घेऊन घेऊया असं कोणती. अर्धा एक किलोच्या वरती जर कोणतंच सामान घेतलेलं नाही आहे आणि या गोष्टी सगळ्या घरात लागतात. तर चला आपण हे शेवटचं पार्सल ओपन करूया. माझं काही कैची नाही आहे तर आपण ओपन करू. हे तर ह्याची पण प्राईस मी तुम्हाला लॅपटॉपमध्ये बघून सांगते. सगळ्यात आधी मसूर, अख्खा मसूर तो मागवलेला आहे मी अर्धा किलो. त्याची प्राईज आहे 65 रुपीज. तुम्हाला 54 रुपीजमध्ये मिळालेला आहे आणि दुकानात पण सेम प्राईज होती. तर म्हणलं एक्सपायर्ड डेटचा वगैरे पण इश्यू असतो कारण मी किराणाच्या दुकानातून खूप गोष्टी परत पाठवल्या. त्यांना परत म्हणलं की मला 1-2 महिन्याची एक्सपायर्ड डेटवाला नको, थोडं एक्स्ट्रा मंथ चालेल असं द्या. तर हे मला 54 रुपीजमध्ये अर्धा किलो मिळालेलं आहे मसूर डाळ. त्यानंतर मी बटाटेसुद्धा ऑनलाईन मागवले. त्याचं रिझन असं आहे की किराणाच्या दुकानात तेवढाच रेट होता आणि ऑनलाईन पण तेवढाच रेट होता. पण मला त्याच्यावरती 20 रुपये किलो बटाट्याची प्राईज आहे आय थिंक. तर मला तेवढीच प्राईज मिळत होती पण त्याच्यावरती मला अजून डिस्काउंट मिळाला. मला 2 किलो बटाटे 35 रुपयामध्ये मिळाले आणि क्वालिटी पण चांगली मिळाली आणि ओझं पण आणायला नको आपल्याला. त्याच्यामुळे मग मी हे ऑनलाईन मागवलेले आहेत बटाटे. 2 किलो मागवले, मला 35 रुपयामध्ये मिळाले. तर हे 2 किलो बटाटे आपल्याला 35 रुपयाला मिळाले जिओ मार्टवरून. त्यानंतर आहे सोयाबीन. मला हे सोयाबीन 22 रुपयामध्ये मिळाले. 55 रुपये प्राईस सांगते पण मला ना वाटत पण मला हे 22 रुपयाला मिळाले. कारण सोयाबीन पण भाजी छान होते सोयाबीनची. त्यानंतर आहे विम लिक्विड. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती हे विम लिक्विड मिळतं 20 रुपयाला. दुकानात पण 20 रुपयालाच मिळतं. तर हे मला 2 पॅकेट 34 रुपयाला मिळाले. म्हणजे 40 ऐवजी 34 रुपये. तर ठीक आहे मला वाटतंय. मग तिथून घेण्यापेक्षा ऑनलाईन घेतलेलं काय वाईट. कारण आपण आपलंच हे बघणार. आपल्याला जर जिथे स्वस्त मिळते तिथेच बघणार. तर हे मला 2 पॅकेट 34 रुपयाला मिळाले. त्यानंतर आहे हा साबण. विम लिक्विडच मोस्टली वापरते मी पण कधी कधी काही भांडी खूप तेलकट. त्याच्यामुळे मग मी हा साबण मागवला आहे. तुम्हाला माहिती हा साबण 10 रुपयालाच मिळतो तर तो साबण मला 8 रुपयाला मिळाला म्हणून मी ऑनलाईन मागवला. त्याच्यानंतर आहे जाऊ देते नाही ते बटाटे तर तुम्हाला दाखवले 35 रुपयाला मिळाले म्हणून. त्यानंतर मसूरा पण दाखवली. त्यानंतर मी साबण मागवले वेगळे मागवले. यावेळी म्हणजे वेगळे ट्राय करू तेच काय साबण मागवले म्हणजे ते. तर हे मी 4 साबण मागवले. तर मला हा पतंजलीचा जो साबण आहे त्याची जी प्राईज आहे ती प्राईज 23 रुपये. मला 20 रुपयाला मिळाला तर ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा पतंजलीचा साबण आहे. त्याची प्राईज आहे आपण 23 रुपये. जर तुम्हाला 20 रुपयाला मिळाला. त्यानंतर एक पिअरचा सोप घेतला मी म्हणलं त्यांना आवडतो म्हणून मी हा घेतला. तर ह्याची प्राईज जी आहे ती
54 रुपये आहे आणि मला 46 रुपीजला मिळाले. त्यानंतर हा एक खादीचं साबण आहे, ब्रँड आहे खादी नॅचरल्स. तर नीम तुळशीचं साबण आहे, त्याच्यावरती किंमत तर 90 रुपये, पण मला असं वाटतं की 45 रुपीजला मिळतो सगळीकडे, तर तो मला मिळालेला आहे 41 रुपीजमध्ये. तर मी हे 4 वेगवेगळे साबण मागवले, महिन्याला 4 लागतातच साबण. त्यानंतर मी मागवलेली आहे की टाईडची 1 किलोची पावडर, कारण मी कपडे हाताने धुते, कारण नाही निघत काय तर शर्ट वगैरे धुते, म्हणजे बेसिकली मी हाताने कपडे धुते. सो मला निर्मा पावडरमध्ये ते भिजत घालावे लागतात. तर ही टाईड ब्रँड पण आय थिंक चांगला आहे, तर मला ही 1 किलो मिळालेली आहे. त्याच्यावरती 79 रुपीज प्राईस आहे, 79, तर मला 68 रुपीजला मिळालेली. तर ठीक आहे, म्हणजे मला वाटतं की चांगला मला हे मिळालेलं. तर मी 1 किलो मागवले. त्यानंतर मी साबुदाणा मागवलेला आहे, आमच्या मिस्टर खूप आवडतो साबुदाणा, याच्यावरती 70 रुपये किंमत आहे, 1/2 किलो आहे आय थिंक, 1/2 किलोचं पॅकेट आहे. तर ते मला 47 रुपयाला मिळालेलं आहे. आणि लागतो साबुदाणा, संकष्टी असली किंवा उपवास असले तर साबुदाणा तर लागतो. त्यानंतर मी मागवलेले आहे मखाने, हे आमच्या नाश्त्यामध्ये असतातच काही झालं तरी. तर हे मखाने मला 70 रुपीजला मिळालेले आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे, आणि हे मला 70 रुपीजला मिळालेली. आणि एक्सपायर डेटचा तर प्रश्नच येत नाही, ह्याच्यावरती 129 प्राईस आहे, तर मला ही 70 मध्ये मिळालेले. त्यानंतर आहे गुळ. तर तुम्ही म्हणाल की असं गुळ घ्यायची काय गरज होती, साधं गुळ घेऊ शकतो. तर हे जे गुळ आहे त्याची जी प्राईस आहे ती 105 रुपये होती, आणि 1/2 किलो गुळ मला 46 रुपीजला मिळाले. ते आय थिंक दुकानाने पॅकिंग पण झाली, त्याचे छोटे छोटे हे आहेत, तर मग ते विरघळायला किंवा किसायला सोपे पडतात, त्याच्यामुळे मी हे गुळ मागवलेलं आहे. त्याच्यामुळे हे मी ऑनलाईन मागवले, 1/2 किलो 46 रुपीजमध्ये गुळ मिळालेलं आहे. तर मला वाटतं ठीक मिळाले, कारण दुकानात पण त्याच्याच आसपास प्राईस होती. त्यानंतर मी पोहे मागवले, तर 1 किलो पोहे हे जे आहेत, हे 1 किलो पोहे नॉर्मली 70 किंवा 80 रुपीजला मिळतात आय थिंक, आणि याच्यावर 60 रुपये प्राईस आहे. तर हे पोहे मला 38 रुपयाला मिळालेले आहे, 1 किलो ते पोहे 38 रुपयाला मिळाले, आणि चांगले पण. हे 1 किलो पोहे लागतातच महिन्याला, तर हे 1 किलो पोहे मी 38 रुपयाला मागवलेले आहे. त्यानंतर आहे कोलगेट. तर कोलगेटवर छान ऑफर होती, बाय वन गेट वन फ्री होती, 2 महिन्याचं काम एकदाच होऊन गेलं. तर मी ही मागवलेली आहे, तर ही मला मिळालेली आहे 128 रुपीजमध्ये, आणि त्याची जी प्राईस आहे म्हणजे 120 मध्ये 2 मिळालेल्या आहेत, त्याची प्राईस आहे 200 रुपये, म्हणजे दुकानात पण 200 रुपये होती, तर ही मला 128 मध्ये मिळाली. त्याच्यावरती तर माझे जवळजवळ खूप पैसे, 71 रुपये जास्त वाचले, ह्याचं 2 महिन्याचं काम होऊन गेलं. आणि त्यानंतर मी मागवलेलं आहे खोबरेल तेल, केसांना मी हेच तेल वापरते, दुसरं काही वापरते. पण 2 का आल्या मला माहिती नाही, मी एकच मागवलेली काय माहिती. हां सॉरी, 80 रुपयाला 2 आहेत, ह्या 80 रुपयाला 2 आहेत, तर त्या मला मिळालेल्या 69 रुपीजमध्ये, म्हणजे त्याच्यावरती मला 10 रुपये ऑफ मिळालेले आहेत. आता 2 महिने मला बघायला मिळतो. त्याच्यानंतर ही भांड्यांची घासणी मी गाला कंपनीचीच घेतली आहे. त्याचं रिझन असं आहे, ही जर दुकानात घेतली तर 40 रुपयाला मिळते,
ही घेण्याचं कारण असं की आपण घेतो 10 रुपयाची किंवा अशी मिळते लोकलला, पण त्याला गंज पकडतो. तुम्ही एकदा चेक करा, नोटीस करा, ती धुवून ठेवली ना की काही काही घासण्यांना गंज पकडतो आणि ते खूप हार्मफुल आहे आपल्यासाठी. तर ही बेटर आहे कारण मी एकदा वापरलेली आणि हे असं काहीच होत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या कंपनीच्या घेणं खूप गरजेचं असतं. तर मी हे घेतलेलं आहे आणि 20 रुपयाचंच आहे. आय थिंक मला 40 रुपयाचं होतं, सॉरी 18 रुपयाला मिळालं आहे मला हे 40 रुपयाची, कारण दुकानाची किंमत 40 रुपये होती. आणि सगळ्यात शेवटी मी जे कोल्हापूरचं बिर्याणी राईस मागवलं आहे, कधी मग आधीमध्ये मी बिर्याणी करते आणि मला वाटते कोल्हापूरचा जो तांदूळ आहे बिर्याणीसाठी तो बेस्ट आहे. मी बाकीचे पण वापरलेले आहेत पण हा खूप बेस्ट तांदूळ वाटतो मला. थोडासा कॉस्टली बिर्याणीचा तांदूळ तुम्हाला माहिती आहे 100 रुपयाच्या वरती तांदूळ, तर याची प्राईस 149 रुपीज होती. तर मला ऑफरमध्ये हा 127 रुपीजला मिळालेला आहे. कारण बिर्याणी फक्त बिर्याणीसाठीच मी हा तांदूळ वापरते आणि खूप भारी आहे हा तांदूळ. त्याच्यामुळे मी हा तांदूळ वापरला, सॉरी आणला, ऑर्डर केला. तर अशा प्रकारे सगळं जे सामान आहे किराणाच्या दुकानातून किंवा जिओ मार्टमधून किंवा काही सामान मी फ्लिपकार्ट ग्रोसरीवरून मागवलं आहे, तर मी खूप विचार करून कॅल्क्युलेशन करून ह्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत. कुठे मला स्वस्त मिळतं याचा विचार मी आधी करते आणि मगच त्या गोष्टी मागवते. कधी कधी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या घरामध्ये पण करायला पाहिजे. जर गोष्टी खूप सुरळीत चालतात आणि गोष्टी ह्या नियमात झाल्या की चांगल्या होतात. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला महिन्याला काय लागतं, किती लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मी गोष्टी नोट डाऊन करते की आज मला किती खर्च झाला, आज मला किती कुठे बॅलन्स करायला पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी जास्त खर्च झाला तर पुढच्या गोष्टींमध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी मी खूप विचार करून मागवलेल्या आहेत आणि ज्या घरात लागतातच, कंपल्सरी ज्या गोष्टी लागतात त्याच मी मागवलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर कुठल्या गोष्टी हा वाटत असतील तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा आपण पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी टॉपिकवरती भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.